आपण पाहत होतो की समाजाची प्रमुख लक्षणे किंवा वैशिष्ट्य काय त्याच्यापैकी तीन आपले झालेले होते आता पाहतो आहोत आपण व्यापक संस्कृती प्रत्येक समाजाची स्वतःची अशी संस्कृती असते समाजात विशिष्ट अशा रूढी परंपरा नीतिकल्पना निर्माण झालेल्या असतात त्यांनाच समाजाची संस्कृती असे म्हटले जाते व्यक्तीच्या विभिन्न व सर्वच गरजा पूर्ण करण्याची क्षमता संस्कृतीमध्ये असणे आवश्यक आहे कारण व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील अनेक वर्तनक्रिया या सांस्कृतिक स्वरूपाच्या असतात उदाहरणार्थ अभिवादन करण्याची पद्धती पोशाख केशभूषा पद्धती जेवणाच्या पद्धती इत्यादी व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील फारच थोड्या वर्तनक्रिया शारीरिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात अशा प्रकारे व्यक्तींच्या बहुतांश वर्तनक्रिया सांस्कृतिक स्वरूपाच्या असल्यामुळे समाजाची संस्कृती ही सर्वसमावेशक आणि व्यापक स्वरूपाची असते म्हणजेच एकूण आपल्याला सांगता येईल की संस्कृती ही प्रत्येकच समाजाला आहे प्रत्येकाच्या समाजानुसार ती संस्कृती ही या ठिकाणी वापरल्या जाते नंतर आहे सामान्य जीवनपद्धती प्रत्येक समाजाची म्हणजे समाज सदस्यांची स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण अशी असते जीवन जगण्याच्या पद्धतीला संस्कृती असे आपण म्हणतो जीवन जगण्याच्या पद्धतीतील वेगळेपणामुळे कोणताही एक समाज अन्य समाजापेक्षा वेगळा ठरतो विभिन्न प्रकारचे विश्वास प्रमाणके समाजा समाजासमाजानुसार वेगवेगळे असतात उदाहरणार्थ तेरा हा अशुभ अंक आहे असे अमेरिकन समाजात मानले जाते कुटुंब विवाह शिक्षण या संस्थांच्या स्वरूपातही समाजासमाजानुसार भिन्नताही असते नंतर आहे आत्मनिर्भरता घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाबाबत आत्मनिर्भरता हे वैशिष्ट्य अनुभवास येते परंतु सद्यकालीन ग्रामीण व नागरी समाजात मात्र वाढत्या प्रमाणावरील परस्परावलंबन हे जे आहे ते अभ्यासकांना आत्मनिर्भरता हे समाजाचं वैशिष्ट्य आहे असं वाटते उदाहरणार्थ समाजाच्या सदस्यांना त्यांच्या ज्या गरजा पूर्ण करता याव्या यासाठी कुटुंब विवाह धर्म अर्थ राज्य यासारख्या सामाजिक संस्था निर्माण झालेल्या असतात आणि आपल्या अनेकविध गरजांची पूर्ती करण्यासाठी एका समाजातील सदस्यांना दुसऱ्या समाजावर विसंबून राहावे लागत नाही याच अर्थाने प्रत्येक समाज हा आत्मनिर्भर असतो नंतर आहे समानता आणि विविधता ध्येय हेतू जीवनपद्धती आवडीनिवडी यासारख्या काही गोष्टी समान स्वरूपाच्या असल्याशिवाय व्यक्तीमध्ये सामाजिक संबंध निर्माण होऊन समाजाची निर्मिती होऊ शकत नाही जसे की व्यक्तींना परस्परांबद्दल प्रेम आपुलकी सहानुभूती वाटते परंतु आपण सर्व एक आहोत ही जाणीव समानतेतूनच निर्माण होत असते म्हणजे समानता आणि विविधता असेल तर मात्र ही जाणीव सर्वांना लागू शकते जसं की व्यक्ती सर्वच बाबतीत एकमेकांसारख्या असतील तर त्यांना परस्परांकडून सहकार्याची फारशी अपेक्षा करता येत नाही व्यक्ती परस्परापेक्षा काही बाबतीत भिन्न असतील तरच त्यांच्यामध्ये सहकार्य निर्माण होण्याची शक्यता जास्त असते उदाहरणार्थ शेतकऱ्याजवळ शेतजमीन असते परंतु त्याला शेतीच्या मशागतीसाठी मजूर हवे असतात श्रीमंताजवळ पैसा असतो परंतु त्यांना घरकामासाठी मजूर हवा असतो म्हणजेच विभिन्नता विविधता आपल्याला दिसून येते सामाज समाजात शारीरिक शक्ती बौद्धिक सामर्थ्य आर्थिक स्थिती इत्यादी बाबतीत विविधता असणारे लोक असतात म्हणूनच त्यांच्यामध्ये सामाजिक संबंध प्रस्थापित होऊन समाजाची निर्मिती होते त्यासाठी आपल्याला समाजा अशा प्रकारे आपण समाजातली समानता आणि विविधता हे एक वैशिष्ट्य मानू शकतो नंतर आहे परस्पर अवलंबन प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शारीरिक भावनात्मक भौतिक इत्यादी विविध गरजांची पूर्ती करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज असते अशा प्रकारे व्यक्ती परस्परांवर अवलंबून असतात तसेच समूह किंवा गटही परस्परांवर अवलंबून असतात त्यामुळे व्यक्तीमधील सामाजिक संबंधात दृढता निर्माण होत असते नंतर आहे भाषेची निर्मिती भाषेची निर्मिती हे मानवाचे एक वैशिष्ट्य आहे स्वरयंत्राची विशिष्ट रचना आणि बुद्धिमत्ता यामुळे मानवभाषा निर्माण करू शकला भाषेद्वारे व्यक्ती परस्परांशी विचारांची देवाणघेवाण करू शकला जसे की व्यक्तिव्यक्तीमधील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रिया या सर्व प्रथम भाषेच्या पातळीवर होतात म्हणजेच आंतरक्रियामधून सामाजिक संबंध हे निर्माण होत असतात नंतर आ, आ, स्वतंत्रता आणि एकतेची भावना प्रत्येक समाजातील लोकांना आपण एक आहोत असे वाटत असते आपण दुसऱ्या समाजातील लोकाहून निराळे आहोत आपला समाज इतराहून निराळा आहे असे प्रत्येक समाजातील लोकांना वाटत असते जर आपण एक आहोत अशी भावना समाजातील लोकांमध्ये प्रबळ नसेल तर तो समाज फार काळ आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू हो शकणार नाही तो संघटित स्वरूपात राहणे शक्य होणार नाही म्हणजेच एकतेची भावना हाच समाज संघटनेचा महत्त्वाचा आधार होय आणि एकतेची भावना हे समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे